किशोरी पेडणेकरांना 14 फेब्रुवारीपर्यंत मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळालेला आहे. कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणामध्ये हायकोर्टाकडून हा दिलासा मिळालाय. 14 तारखेपर्यंत कोणतीही सक्तीची कारवाई करू नये असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे किशोरी पेडणेकर यांना दिलासा मिळालेला आहे. 14 तारखेपर्यंत कोणतीही सक्तीची कारवाई करू नये असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे. कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणामध्ये हायकोर्टानं किशोरी पेडणेकर यांना हा दिलासा दिला आहे.